नमस्कार. आज पौष कृष्ण अष्टमी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापकाकडून 427 क्विंटल बियाणाची परस्पर विक्री. ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून 24 तास बंद. आणि सोशल मीडियामुळे एका मुलीला जीव गमवावा लागण्याची दुर्दैवी घटना. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे शासकीय अधिकारी बी बियाणांचा अपहार करून सरकारलाच फसवत असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या तत्कालीन ठाणे जिल्हा उपविभागीय व्यवस्थापकानं परस्पर 427 क्विंटल बियाणं नाशिक आणि सांगली इथे पाठवून जवळपास 15 लाखांचा अपहार केल्याचं समोर आलं आहे. महामंडळाच्या पुणे येथील विभागीय व्यवस्थापकानं केलेल्या तक्रारीनंतर अरविंद तपासे या जिल्हा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार बियाणांचा पुरवठा केला जातो. महामंडळाचे वागळे इस्टेटमध्ये महाबीज हे कार्यालय असून 2009 पासून तपासे उपविभागीय व्यवस्थापकपदी कार्यरत होते. July 2014 ते February 2016 या कालावधीत इतर जिल्ह्यात पाठवण्यात आलेल्या बियाणांचा अहवाल पुण्यातील विभागीय व्यवस्थापकांनी मागवला होता. यामध्ये गडबड आढळल्यानं सर्व व्यवहारांचं परीक्षण करण्यात आलं. यामध्ये सांगली आणि नाशिक जिल्ह्यात परस्पर विक्री केलेल्या जवळपास 15 लाख रुपयांच्या 427 क्विंटल बियाण्यांच्या व्यवहारात तफावत आढळली. त्यामुळे तपासे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील 24 तास बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून महापालिकेला होणारा पाणी पुरवठा उद्या सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पण ठाणे महापालिकेतर्फे स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यानं शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. घोडबंदर रोड, पाटलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसराचा पाणी पुरवठा उद्या सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. देशामध्ये महागाई जीवघेणी ठरत आहे, पण तरीही हा विषय कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर नाही. भावनिक प्रश्नावर लढा उभारला जातो, पण महागाईच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. त्यावर जनसहभागातून उपाय शक्य असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी सांगितलं. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिकेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अन्न पिकवणारा शेतकरी आणि अन्न विकत घेणारा ग्राहक दोघांनाही योग्य भाव मिळत नाही. मधल्यामध्ये दलालांचे खिसे भरले जातात. ज्या वस्तू नैसर्गिकरित्या आढळतात, जसे पाणी, मीठ, या वस्तूही विकत घ्याव्या लागतात. कदाचित यापुढे सूर्यप्रकाश, वारा यासाठीही पैसे मोजावे लागतील. वर्तकनगर, कन्नमवारनगर, टिळकनगर या ठिकाणी गरिबांसाठी सरकार स्वस्त घरं बांधत असे, पण आता अशा योजना राहिल्या नाहीत, असंही संजय मंगो यांनी सांगितलं. सामान्य लोकांना मोफत सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास उडत चालला आहे. शिक्षणाची परिस्थिती बिकट असून एकीकडे पटसंख्या कमी म्हणून सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय, तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांना शाळा काढण्याच्या परवानग्या दिल्या जात आहेत, असं संजय मंगू यांनी सांगितलं.
या व्याख्यानमालेचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. तेलंगणा इथे झालेल्या KBI आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्यातील कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत श्रीलंका, भूतान, नेपाळ, सिंगापूर अशा विविध देशांसह केरळ, तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक अशा विविध राज्यातून सुमारे 1500 खेळाडू सहभागी झाले होते. KBI आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अक्षया श्रीधरन 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 चॅम्पियन ट्रॉफी, हर्ष चव्हाण 1 कांस्य, अथर्व देसाई 1 कांस्य तर पवन शेणॉय 2 कांस्य पदकं पटकावली. ठाण्यामध्ये पक्षाला नवीन बळकटी देण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या युवा अध्यक्षपदी अजित नाचरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार अजित नाचरे यांची बहुजन विकास युवा आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या निमित्तानं बहुजन विकास युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष अजित नाचरे यांनी उपस्थितांना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केलं. सोशल मीडियामुळं एका युवतीला आपला जीव गमवावा लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीमुळं या घटनेचा उलगडा झाला. हा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्याच्या 2 आठवड्यात घडला. एकाच युवकाशी असलेल्या प्रेम प्रकरणातील असूयेतून मैत्रिणीनं व्हॉट्सअपवर अश्लील संदेश पाठवल्यानं मानसिकरित्या खचलेल्या या युवतीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या युवतीचे आकाश नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते. मात्र त्याचवेळी आकाशच्या आयुष्यात एका दुसऱ्या युवतीनं प्रवेश केला. यावरून या दोघींमध्ये असूया निर्माण झाली. त्यामुळे ही युवती गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर अश्लील शिव्या आणि संदेश पाठवत होती. या सततच्या टोचण्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या या युवतीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबियांनी तिला कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यात तिचा मृत्यू झाला. या युवतीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आला. या चिठ्ठीमध्ये तिनं आकाशला जबाबदार न धरता त्याच्या मैत्रिणीला जबाबदार धरावं असं लिहून तिचं नाव आणि मोबाईल नंबर तसंच पत्ताही लिहिला होता. त्यामुळे पोलिसांनी या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापकाकडून 427 क्विंटल बियाणाची परस्पर विक्री. ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून 24 तास बंद. आणि सोशल मीडियामुळं एका मुलीला जीव गमवावा लागण्याची दुर्दैवी घटना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.